बालग्राम ही अनाथ मुलांची संस्था वाचवण्यासाठी पुण्यातील सर्वपक्षीय आमदारांनी वर्षा गायकवाड यांना निवेदन दिले आहे. गेली 5 दिवसांपासून उपोषण करणाऱ्या बालग्रामच्या मुलांना पुण्यातील सर्वपक्षीय आमदारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. महिला आणि बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांना बालग्राम वाचवण्यासाठी पुण्यातील सर्वपक्षीय आमदारांनी निवेदन दिले आहे. यावर वर्षा गायकवाड यांनी 2 दिवसात निर्णय घेऊ असे तोंडी आश्वासन दिले आहे. तसेच येत्या 12 फेब्रुवारीला पुण्यातील सर्वपक्षीय आमदारांची मुंबईत बैठकही बोलावली आहे. मी त्यांना भेटायला या ठिकाणी आले. सर्व लोकप्रतिनिधींना सुद्धा मी या ठिकाणी बोलवलेले आहे. त्यांच्याशी चर्चा करून त्याच्यामध्ये काय सोडवता येईल तो सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण हे सुद्धा तितकं सत्य आहे की ज्या 3 घटना त्या ठिकाणी झाल्या, ज्या फार मोठ्या प्रमाणामध्ये सिरियस अशा घटना आहे, एका मुलीचा मृत्यू असेल किंवा 2 मुलींच्या संदर्भामध्ये जे लैंगिक अत्याचार संदर्भामध्ये जी तक्रार प्राप्त झालेली आणि नंतर मेडिकल चेकअप त्याचा झाला त्यांनी आलेली सुद्धा आहे. आणि म्हणून या घटना जर बघितल्या तर तशा फार सिरियस अशा घटना आहेत. आणि म्हणून मी आज लोकप्रतिनिधी या आहेत, आम्ही यासाठीच मान्यता रद्द केली की या 3 घटना, कारण वारंवार आम्ही त्यांना कळवलं, जेव्हा पहिली घटना झाली त्यावेळेस सुद्धा त्यांना कळवलं होतं. आणि 3 घटना नंतर आम्ही त्यांचं बालगृह जे आहे ते बंद केलेलं आहे. आणि आज सगळ्या लोकप्रतिनिधींचं म्हणणं आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतो. आणि आम्ही अगोदर सुद्धा विद्यार्थ्यांचं म्हणणं एकदा ऐकून घेतलं होतं आणि विद्यार्थ्यांना सांगितलं पण होतं, ते मला मुंबईला भेटलं होतं त्यावेळेला. आणि त्या संदर्भामध्ये आज वस्तू आहेत, आम्ही आणि बसून त्याच्यावर चर्चा करू. पुण्यातील सर्वपक्षीय आमदारांनी बालग्राम वाचवण्यासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर देखील उतरू असा इशारा दिला आहे. बालग्राम हे अनाथ मुलांचं अनाथालय हे मध्यंतरी शासनाने बंद केलं, त्याकरता आम्ही सर्व आमदार साहेबांनी, बापट साहेब, माधुरी मिसाळजी, मोहन जोशीजी या सर्वांनी आदरणीय मंत्री महोदय वर्षा गायकवाड यांची या ठिकाणी भेट घेतली व या बालग्राम ही संस्था चालू राहावी याविषयी आम्ही आग्रही त्या ठिकाणी मागणी केली. वर्षा गायकवाडजींनी या ठिकाणी सांगितलं की जी काही मुलांची ट्रान्सफर आता चाललेली आहे बंद केल्यामुळं ते आम्ही त्वरित थांबू. मंगळवारी बुधवारी दुपारी 12 तारखेला या ठिकाणी या संदर्भात सर्व आमदारांची बैठक मुंबईला बोलवलेली आहे. त्यामध्ये योग्य ते निर्णय या ठिकाणी होईल. पण सर्वपक्षीय सर्व आम्ही मंडळी ही बालग्राम ही संस्था या ठिकाणी चांगली संस्था आहे, ती चालू राहावी याच उद्देशाने या ठिकाणी काम करणार आहोत. आणि आम्हाला खात्री आहे ही संस्था पुन्हा या ठिकाणी चालू होईल. पुढची भूमिका असं आहे की आता मंत्री महोदयांनी स्टे दिलेला आहे, म्हणजे आता तिथून विद्यार्थ्यांना काढणार नाहीयेत. 4 दिवसांनी आम्ही मुंबईत बसतो, त्यामुळे जे 20 विद्यार्थी बाहेर गेले त्यांना परत आणू. मुलांच्या परीक्षा आहेत आणि ज्याने कोणी तिथं काही चुका केल्या असतील त्यांना शासन होईल. पण संस्था बंद होणार नाही. संस्थेवरच्या जागेवर लोकांचा डोळा आहे. ही संस्था अधिक मोठी सक्षमतेने आणि ही सगळी निराधार मुलं तिथे येऊन जी शिकतात, ज्यांना आई वडील नाहीत, तिथे आई म्हणून काम करणाऱ्या महिला आहेत, त्या त्यांच्या कुटुंबासारखं पालन करतात. आणि हा एक चांगला उपक्रम पुण्यातला चाललेला आहे. आम्ही कदापि बंद होऊ देणार नाही. आम्ही या 200 मुलांच्या आणि आत्ता असणाऱ्यांच्या मागे होऊ. विद्यार्थी जे माजी विद्यार्थी आणि आत्ता संस्थेमधल्या विद्यार्थ्यांना विनंती केली की त्यांनी उपोषण मागं घ्यावं. जे स्थलांतर होतं त्याला स्टे केलेलं आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये बुधवारी जी मंत्रालयामध्ये सर्व आमदारांना एकत्र घेऊन जी बैठक होणार आहे शासनाकडे, त्या बैठकीमध्ये आमची भूमिका एकच राहील, संस्था ही टिकली पाहिजे. दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा. परंतु पुण्याची ही जुनी संस्था जर समजा याच्यामध्ये काही हितसंबंधही लोकांचे काही हेतू असतील ते आम्ही सफल होऊन देणार नाही, हा आमचा निर्धार आहे. आता जी संस्था आहे, जसं सगळ्या आमदारांनी मत मांडलं तेच आमचं पण मत आहे. वर्षाताईंना आम्ही आत्ता बोललो, संस्थेमध्ये काही गैरप्रकार झालेत किंवा काही ह्याची माहिती वर्षाताईंनी सांगितलं की ते घेऊन आपण 12 तारखेला बैठक करू, तोपर्यंत ह्याला स्टे दिलेला आहे. आमची सर्वपक्षीय आमदारांची अशीच मागणी आहे की संस्थेत काय झालं असेल तर त्याच्याविषयी शासन जे जबाबदार आहे त्याला शासन होईल. आणि पण ही संस्था टिकली पाहिजे, ती भले शासनाने टिकवा किंवा तिथल्या ट्रस्टींनी टिकवा, ही संस्था टिकली पाहिजे. आणि त्या संस्थेतली मुलंच ना तिथेच राहिले पाहिजेत ही आमची भूमिका आहे. आणि आम्ही त्या भूमिकेशी ठाम. हे तोंडी आश्वासन देणं म्हणजे निव्वळ तोंडाला पान पुसण्याचं काम राज्य सरकार करत आहे असे ठाम मत बालग्रामच्या मुलांचे आहे. त्यामुळे ठोस आश्वासन मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नाही.
असे बालग्रामच्या मुलांनी स्पष्ट केले आहे. जे आम्हाला पक्षीय कारवाई करताना करता, जे त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही हे उपोषण मागं घ्या, तर आम्ही बिलकुल उपोषण मागू घेणार नाहीये. आम्हाला याचा जोपर्यंत ठोस निर्णय येत नाही, होणाऱ्या सध्या 12 तारखेला जी निवेदन जे काही आमचं ठरणार आहे, मुंबईमध्ये जी मिटिंग होणार आहे, त्या तिथून आम्हाला जोपर्यंत ठोस निर्णय येत नाही संस्थेबद्दल, संस्थेचं जे काही लायसन रद्द केलेलं आहे, तोपर्यंत आम्ही या उपोषणातून मागे हटणार नाहीये. ही आमच्या सगळ्यांची इच्छा. मात्र 12 तारखेला होणाऱ्या बैठकीत बालग्राम वाचेल का, की सरकार खरंच फक्त तोंडाला पान पुसते, हाच खरा प्रश्न आहे.